चला तर पहा मायरा कुठे चालली आहे। तर आम्ही आता गिफ्ट शॉप मध्ये आलो आहोत आणि इथे खूप छान छान प्रकारचे गिफ्ट्स होते, खूप छान होते। तर आम्ही इथे एक गिफ्ट घ्यायला आलो आहोत। इथे मी आणि माझी एक मैत्रीण आली आहे। तर आम्ही दोघी जणी एक गिफ्ट घेणार आहोत। कोणासाठी घेणार आहोत, कशासाठी घेतो आहोत ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहात। तर आता मी इथे शूट करते पूर्ण त्यांचं दुकान आणि माझी मैत्रीण गिफ्ट चॉईस करते। तर ती मला बोलत होती बघ कोणतं घ्यायचं कोणतं घ्यायचं। तर आम्ही एक फायनल गिफ्ट चॉईस केलं आणि ते बलूनचंही घेतलेत, दोन कलरचे घेतलेत, व्हाईट आणि रेड। त्यांच्याकडे आम्हाला जे एक नाव हवं होतं ते नाव नाही मिळालं आम्हाला। त्यांनी आम्हाला सांगितलं की ते नाव तुम्हाला केक शॉपमध्ये मिळेल। तर आम्हाला तसंही केक पण घ्यायचं होतं, मग म्हटलं पाहूयात तिथे मिळतं का। तर आता आम्ही इथे आलो आहोत केक घेण्यासाठी। तर इथून आम्ही एक केक घेऊन त्यांनाही विचारलं पण त्यांच्याकडेही ते नाव नव्हतं। तर आम्ही ते नाव केकवरतीच टाकून घेतलं तसंच। तर आम्ही आता मैत्रिणीच्या घरी आलो आहोत आणि मी ही तंदुरी मॅरिनेट करून आणली होती घरून। सो ती पॅनमध्ये मी फ्राय करते आणि चिकनची तयारी तिने करून ठेवली होती। सो ते फक्त चिकन घालायचं ठीक आहे। हां फुगा, हां मोठं कर मोठं कर। अरे हां फुगा कशा करतीये। माऊ काय करतीये तू? माया काय करते? अरे बलून घेतलाय, दाखव मला बलून किती आहेत बघू बलून। डेकोरेशनचा जुगाड। काय केलंय? साडी लावलीये दीपाली अवेलेबल असेल त्याच्यामध्ये। मग लॉकडाऊन मला लॉकडाऊन संपलं। माव काय बाबू बलून से हे वरती। तर इथे आम्ही आता डेकोरेशन करत आहोत। डेकोरेशनसाठी साडी घेतली आहे, साडी तिच्या खिडकीला लावली आहे आणि त्याच्यावरती बलून्स लावणार आहोत। तर जी बलून्स लावते ती मेघना, तिने बलून्सवरती मार्करनी लिहिलं आहे ब्राईट टू बी, कारण एका मैत्रिणीचं केलवण आम्ही तिथे सेलिब्रेट करणार आहोत। त्यांच्यामध्ये पद्धत आहे, लग्न होण्याअगोदर जेवायला बोलवतात, तर तिला आम्ही इथे जेवायला बोलवलं आहे आणि इथे थोडंसं डेकोरेशन केलं आहे, बलून्स लावलेत। आम्हाला ते नाव नाही मिळालं ब्राईट टू बी, म्हणून आम्ही बलून्सवरतीच लिहिलं आहे ब्राईट टू बी आणि केकवरती सुद्धा आम्ही लिहून आणलं आहे तसंच। आणि इथे आता झाली आहे पूर्ण डेकोरेशनची तयारी झाली आहे आणि आता तिची वाट बघणार आहोत। एकदम सिंपल असं डेकोरेशन केलं आहे, कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा। हाय कर। हॅलो काय म्हणाली मायरा? कुठे आली आहे तू? तेथे जाऊ। हां तर जिचं केलवण आहे ती आली आहे। तर इथे आता थोड्याशा गप्पा गोष्टी चालू आहेत कारण खूप वर्षांनी भेटलोय आम्ही।
लॉकडाऊनमुळे भेटता नाही आलं आणि मला वाटतं लास्ट टाईम आम्ही माझ्या घरी भेटलो होतो माझ्या वडिलांनंतर मी घरी गेले होते तेव्हा. तर आम्ही इथे पाच जणीच आहोत, दीपाली, अंकिता, मेघना आणि निशू. दोघीजणी नाही आहेत आमच्या ग्रुपमध्ये, माधुरी आणि रोही. या दोघीजणी काय माहिती आता कधी भेटणार आहेत. तर जेवण पहा, मी तंदुरी, राईस, भाकरी, कोशिंबीर आणि चिकन ग्रेव्ही केली आहे. इकडे तर इथे आता केक कटिंग करून झालं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गिफ्टसुद्धा दिलं होतं पण ते गिफ्ट शूट नाही करता आलं कारण फ्रेंड्समध्ये बोलण्यात मी विसरून गेले ते शूट करायचं. तर याच्यानंतर तिला प्रीशूटसाठी जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही जास्त थांबलो नाही. मग आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तर खूप टाईम नंतर सर्वांना भेटून खूप छान वाटलं. कुठे राहिली? तर आता मी घरी आली आहे. तर घरी आल्यानंतर आमच्या आईनी पहा एक गोड पदार्थ बनवायला घेतलंय. सांगा पाहू हे काय आहे? स्पेशल आवळ्याचा मुरब्बा, गोडवाला. आवळे उकडले नाही घेतून घेतले, त्याला फोकणी होल पाडले, नंतर ते पाकामध्ये टाकले. साखरेच्या पाकात होलात पण करू शकता. तर नंतर इथे पहा मायरानी काय केलंय. मायरा असंच करते, त्या कॅन्डल्स आहेत ना त्या पेटवते ती दररोज संध्याकाळी आणि त्याच्यामध्ये ठेवते. पण ते काचेचं भांडं आहे ना, तिला किती वेळा सांगितलंय पण ती ऐकणारच नाही. ठेव, बंद करून ठेवलास. हो काचेचं आहे, फुटेल असा होता तिथे ठेवून दे. कुठे होता? हा आणि ती होती कुठे? ठेव, कुठे होती ती? ठेवून दे होती तिथे. ओके झालं, ते तो पण पेट. अगं पेटवायला सांगितलंय माव.
काय करते तू? बंद करते, बंद करते मग चल बंद करो। ओके बस 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 ठेवा बाय 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 सी यू बाय बाय कर।